आजही 24 तास एक पाऊल पुढे। नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा शेंदूर झरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे, माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखूनी चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरेश्वराला स्मरे। नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर, आपलं गाव आपला गणपती या आमच्या गणपती विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। आपल्या आसपास असणाऱ्या श्री गणेशाचं दर्शन आपण आमच्या या कार्यक्रमात घेणार आहोत। चला तर मग पाहूयात श्रींची विविध रूप। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात असलेला द्विभुज गणेश हा नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे। गणपतीची ही मूर्ती स्वयंभू आहे। या मंदिरात भाविकांना मागितलेली कोणतीही इच्छा द्विभुज गणेश पूर्णत्वास नेतोच अशी भाविकांची श्रद्धा आहे। गुहागर तालुक्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात द्विभुज गणेशाचं हे मंदिर असून येथील छोटीशी गणेशाची मूर्ती सुमारे 100 वर्षापूर्वीची आहे। द्विभुज हे त्याचं वैशिष्ट्य आहे। इतर गणेश मंदिरांच्या तुलनेत हे गणेश मंदिर अतिशय लहान पण टुमदार असं आहे। मंदिराची बाह्य रचना अतिशय साधी असली तरी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अशीच आहे। येथील स्थानिक मंडळीच या ठिकाणी रोजची पूजा अर्चा करतात। सर्व धर्मियांसाठी हे मंदिर खुलं असून भक्तानं मनापासून इच्छा प्रकट केल्यास ती पूर्णत्वास जाते असं सांगण्यात येतं। हा गणपती दोन हाताचा आणि उजव्या सोंडेचा, उत्तरेस तोंड, आणि पुष्कळ लोकांना नवसाला पावायला लागलाय, त्यामुळं लोकांची येण्याजाण्याची रहदारी वाढली। आता मंदिर झाल्यापासून जवळजवळ 20,000 लोक दिल्लीपासून गल्लीपर्यंत झाले। पुष्कळ लोक येऊन नवस बोलतात, ते येऊन फेडतात। सर्वसाधारणपणे 4 हात असलेल्या गणपतीच्या मूर्ती सर्वत्र दिसतात, मात्र द्विभुज मूर्ती हे या गणेशाचं वेगळेपण आहे। छोटीशीच पण मन प्रसन्न करणारी ही मूर्ती भाविकांचं श्रद्धास्थान आहे। त्या भक्तांच्या हाकेला हा धावणारा द्विभुज गणेश आमच्या वेळोवेळी आमच्या संकटांना धावून येत असतो। माझ्यावरती आत्तापर्यंत जे काही सुखदुःख जे काही क्षण आले आणि त्या दुःखाच्या क्षणांमध्ये वेळोवेळी मला धावून येणारा हा म्हणजे द्विभुज गणपती मंदिर। अनेक भाविक नेहमीची आरती झाल्यानंतर या ठिकाणी नवस बोलतात आणि तो पूर्णही होतो अशी श्रद्धा आहे। फार पूर्वीपासून पुरातन असलेला हा गणपती नवसाला पावणारा आहे। इथे येऊन तुम्ही नुसतं हात जोडून गणपतीला सांगितलं माझी काय अडचण आहे, संतती प्राप्ती असू दे, काही पैशाची अडचण असू दे किंवा अन्य घरगुती काही अडचणी असू देत, ज्या काही अडचणी असतील त्या गणपती नुसत्या एका हाकेने सोडवतो अशी तमाम आमच्या भाविकांची इथे फार पूर्वंपार आमची श्रद्धा आहे। गुहागरच्या पारंपरिक वातावरणात राहणाऱ्या भाविकांची देवावर नितांत श्रद्धा आहे। गणपती हे आराध्य दैवत असणाऱ्या कोकणातील गुहागर मध्ये या छोट्या गणेश मंदिराचं खूप महत्व आहे। झी 24 तासासाठी संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।